हमेशा जागृत रहो हमेशा जागृत लिए जागृति न्यूज जय भारत मी राजेश जागृती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या विशेष घडामोडी नुकताच लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडलेला आहे दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीचा प्रचार अत्यंत मोठ्या जोमाने सुरू आहे आज आम्ही मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि मावळ लोकसभा ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील आमच्यासोबत आहेत आता कालपुराच्या जर निखिल वाघलेची जर आपण ऐकली असेल तर निखिल वाघलेंनी वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही सीट येणार नाही आणि निखिल वाघलेंनी वंचित बहुजन आघाडीला म्हणजे बाळासाहेबांना पैसा कुठून येतो असे दोन प्रश्न विचारलेले आहेत तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे काय वाटते आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आमची एकही सीट येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे ते आमच्या कार्यकर्त्यांना प्रेरणेसाठी चांगलं आहे कारण का असे जे निंदकाचे घरं किंवा चेतवणारा शेजारीच असावा त्याच्यावरून आम्ही प्रेरणा घेऊ आजपासून आम्ही हे पण सिद्ध करू की सगळ्या सीट आमच्या येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू दुसरी गोष्ट पैसे कुठून येतात गरिबांचे पैसे कष्टाचे असतात हा प्रश्न निखिल वागळेंनी शरद पवारांना विचारावा राहुल गांधींना विचारावा नरेंद्र मोदींना विचारावा आम्हाला कशाला विचारता आम्ही रोज दोनशे आणि दीडशे रुपये मजुरी करणारी माणसं आम्ही रोख मजुरी घेतो बघायचं असेल तर या शेतावर मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की बाळासाहेब आंबेडकरांचे जेवढे कार्यक्रम झालेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये पाच हजारापासून पन्नास हजार ते एक लाख रुपयाच्या देणग्या स्वतः लोकं घेऊन येतात आणि ते कधी स्वरूपात कधी चेकने कधी अकाउंटवर हे देत था। असतात आणि असं पहिल्यांदा घडते म्हणजे अनेक निवडणुकीमधले अनेक लोकं म्हणतात मला एका काँग्रेसच्या मित्रांनी म्हटलं की एक माणसाला आम्हाला हजार रुपये लागतो खर्च आणायला तर एवढ्या ह्यांना किती पैसे लागत असतील त्यांना सांगितलं की केवळ भाषण ऐकणं यासाठी सभेला येणारी गर्दी फक्त वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे कारण अशा प्रकारचे वक्ते दुसरीकडे कुठे पाहायला मिळत नाहीत अशा प्रकारची चर्चा कुठे नाहीत आणि येणाऱ्या लोक जे आहेत सभेला ते स्वतःच्या खर्चानी येतात स्वतः पैसे खर्च करतात कार्यक्रमाला पैसे देतात ही गोष्ट दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमधली आश्चर्याची गोष्ट आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पण शक्य नाही अशा प्रकारची प्रेरणा आपल्या मतदारांमध्ये नागरिकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करणं हे फार अवघड काम होतं आणि खऱ्या अर्थाने नव्या भारताची ही निर्मिती आहे कारण खऱ्या अर्थाने प्रामाणिक नागरिक इथे जमा होतात असे नागरिक झाले तर टॅक्ससुद्धा स्वतःच लोकं भरतील टॅक्स चुकवणारी लोकं असतात त्यांना ता हे सगळं चोऱ्या कराव्या लागतात इकडून पैसे आण तिकडून पैसे आण परदेहातल्या पैसे आण पण आमच्याकडे असं नाही कष्टकरी लोकं स्वतः पैसे तुम्ही मी डोळ्यानी पाहिले आणि खरोखर अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की ह्या निवडणुका आम्ही जिंकणार की नाही हे जर तपासायचं असेल तर मी हेच सांगेन की जे मतदार आहेत तेच आम्हाला पैसे देतात त्यामुळे ते त्यांची ती गुंतवणूक आहे त्यांची ती जबाबदारी आहे निवडून आणण्याची त्यामुळे यामध्ये निखिल सुद्धा माझं म्हणणं आहे की अशा प्रकारचा मतदार कुठल्या पक्षात असेल तर त्यांनी दाखवावा तेनी तेनी हा फक्त वंचित बहुजन आघाडीचा विषय आहे आता आपण म्हणालात की निखिल वागळेंनी शरद पवारांना विचारायला पाहिजे बीजेपीच्या लोकांना विचारायला पाहिजे पण त्यांनी बीजेपीच्या आणि ह्या राष्ट्रवादीच्या लोकांना न विचारता वंचित बहुजन आघाडीला विचारून त्यांनी जी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे तर निखिल वाघळेच्या भूमिकेवर तुम्हाला काय म्हणायचं आहे निखिल वागळे असतील न्यायमूर्ती कोळशे पाटील असतील आणि महाराष्ट्रात सगळे विचारवंत ते वंचित आणि गरिबांवरच आक्षेप का घेतात हा मोठा प्रश्न आहे आणि हा आक्षेप घेण्याचा प्रकार मनुस्मृतीनुसार गेली अनेक वर्ष चालू आहे गरिबांनी चांगले मार्क्स काढले चांगलं घर बांधलं चांगली गाडी घेतली कष्ट करून एखादा छानसा कार्यक्रम केला तर त्यांनी पैसे कुठून आणले असं विचारतात पण हा प्रश्न खरं म्हणजे श्रीमंतांना विचारण्याचं धाडस या लोकांमध्ये का नाही चोऱ्या मोऱ्या लोटमार करणं ज्यांनी हजारो एकरच्या जमिनी दुसऱ्यांच्या लुटल्यात आमच्या महारवतनी जमिनी या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात लुटलेल्या आहेत आणि त्या पैशावर मोठमोठ्या पन्नास पन्नास लाखाच्या दोन दोन कोटीच्या गाड्या घेऊन फिरणारे त्यांना गाडी थांबून का नाही विचारत बाबा रे तू कोणाच्या जमिनीवर हे पैसे कमावलेस ते बिल्डिंग कोणाच्या जमिनीवर बांधलीत हे विचारत नाहीत लोकं आणि म्हणून हा जो प्रश्न आहे भारतातला गरिबांनी प्रगती करूच नये वंचित हे कायम वंचित राहावे ही यांच्या मनातली सुप्त इच्छा आहे आणि ती इच्छा म्हणजेच मनुस्मृती आहे आणि म्हणून वागळे साहेबांना मी सांगेन की आपल्या मनातसुद्धा मनुस्मृती कुठे दडलेली असेल ती ताबडतोब काढून टाका आणि संविधान काय ते सांगताय संविधान आहे सांगता भारतातल्या प्रत्येक उपेक्षित नागरिक नागरिकाला तो आदिवासी असेल तो एस सी असेल तो एस टी असेल तो ओबीसी असेल त्याला संपत्ती निर्माण करणं आणि संपत्ती सांभाळण्याचा अधिकार दिलेला आहे तुमची मनुस्मृती संपलेली आहे विसरा आता कसं काय विचारता तुम्ही आम्हाला हे आणि त्यासाठी आहे ना शासन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे सगळे डिपार्टमेंट आहे ते विचारतात त्यांना हिशोब आहे आम्ही दिलेले आहेत हिशोब आत्ता किती पैसे माझ्या अकाऊंटवर या बघायला तिकडे पण ही ही हीच मनुस्मृती आहे ती मनुस्मृती ह्याच्या डोक्यात नाही त्याच्या डोक्यात नाही अतिशय मोठमोठ्या माणसांना असं वाटतं की मागासवर्गीय माणसांनी आज अर्ज भरलेत अठ्ठेचाळीस लोकांनी तरी पण यांना धक्का बसला पैसे कुठून का प्रश्नच नाही आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्या लोकांना की भारतातले वंचित आज सत्तर वर्षानंतर निवडणुकीत उभे राहिलेत त्यांचं आपण स्वागत करावं त्यांचं कौतुक करावं असे प्रश्न विचारू नये की बाबा हा पेपर तूच लिहिलास का अक्षर तुझंच आहे का हे असले प्रश्न झाले बाबासाहेब आंबेडकरांनी जगातला नंबर वन विद्यार्थी म्हणून मान मिळवला तरीसुद्धा या लोकांना वाटतं संविधान ह्यानीच लिहिलं का हा तोच प्रकार आहे मनुस्मृतीचा तपासावं हो त्यांची भाषणं बघा विद्वत्ता केवढी मोठी आहे बाबासाहेब आंबेडकरांची तोच प्रकार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा आहे त्यांची भाषणं आहे का आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे का आदरणीय ओवेशी साहेबांचं भाषण आहे का त्याची कॉपी नाही करता येणार कोणा कोणाला तसं बोलता येणार नाही